रयत शिक्षण संस्था क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय भवानगर ऑनलाइन कार्यशाळा क्रमांक 4 इयत्ता 8वी स्कॉलरशिप गणित आपणा सर्व विद्यार्थ्यांचे कार्यशाळेमध्ये स्वागत आहे। आज आपल्या कार्यशाळेचा गणित विषयाच्या कार्यशाळेचा चौथा दिवस आहे। तरी मागील कार्यशाळेमध्ये आपण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया याबद्दल माहिती पाहिली होती। त्यामध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या तीन क्रिया बघितल्या होत्या। आज आपल्याला राहिलेली क्रिया भागाकाराची ती बघायची आहे। तसेच पुढील घटक, उपघटक, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांचा अभ्यास करायचा आहे। चला तर आपण आपल्या कार्यशाळेला सुरुवात करूया। तुमच्या सर्वांच्या स्क्रीनवर दिसत असेल आजचा जो आपला विषय आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया परिमेय संख्यांचा भागाकार। आपण एक उदाहरण घेऊन परिमेय संख्यांचा भागाकार कसा करायचा ते समजून घेऊया। तुम्हाला स्क्रीनवर एक उदाहरण दिसत असेल, 7/2 / 14/8 हे परिमेय दोन परिमेय संख्या आहेत। या दोन्ही परिमेय संख्यांचा भागाकार कसा करायचा तर मुलांना तुम्ही लक्षपूर्वक बघा, तुम्हाला उदाहरण समजेल। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की 7/2 आणि 14/8 हे दोन जे अपूर्णांक आहेत ज्याला आपण परिमेय संख्या सुद्धा म्हणू शकतो, त्या दोघांचा भागाकार कसा करायचा। तर सुरुवातीला कुठल्याही दोन परिमेय संख्यांचा भागाकार करताना त्यातील पहिला अपूर्णांक जसा आहे तसा घ्यायचा, त्यानंतर जे भागाकाराचं चिन्ह आहे त्या भागाकाराच्या चिन्हाचं रूपांतर गुणाकाराच्या चिन्हामध्ये करायचं, आणि दुसरा जो अपूर्णांक आहे त्या दुसऱ्या अपूर्णांकाचा रेसिप्रोकल करायचा। आता रेसिप्रोकल करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर मागील जो आपली जी आपली कार्यशाळा झाली त्या कार्यशाळेमध्ये आपण बघितलंय रेसिप्रोकल करणे म्हणजे त्या संख्येचा व्यस्त करणे। आता व्यस्त कसा करायचा आहे तर तुम्ही मागील कार्यशाळा जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर युट्यूबवर तुम्ही तो बघू शकता, लिंक आपल्या ग्रुपला मी टाकणार। तर व्यस्त कसा करायचा ते समजून घ्यायचं। या ठिकाणी गुणाकार व्यस्त केलेला आहे दुसऱ्या अपूर्णांकाचा, 14/8 याचा गुणाकार व्यस्त 8/14 असा आपण केलेला आहे। आता जे दोन अपूर्णांक तयार झाले त्यांचा गुणाकार करायचा। बघा, व्यवस्थित लक्ष द्या, परिमेय संख्यांचा भागाकार हा सरळ भागाकार होत नाही, त्यासाठी आपल्याला पहिला अपूर्णांक जसा तसा घ्यायचा, त्यानंतर दुसऱ्या अपूर्णांकाला रेसिप्रोकल करायचा आहे। रेसिप्रोकल करणे म्हणजेच काय करणे, त्याचा व्यस्त करणे, आणि भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराची क्रिया करायची। आता गुणाकार कसा करतात हे आपण मागील कार्यशाळेमध्ये बघितलंय। परिमेय संख्यांचा गुणाकार करताना अंशाचा आणि अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा। आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की अंश आहे आपला 7 आणि 8 या दोघांचा गुणाकार करायचा, तो होईल 7 × 8 = 56 आणि 14 आणि 2 चा गुणाकार करायचा, 14 × 2 = 28। आता 56/28 तुम्हाला उत्तर दिसत असेल 4/2, मग हे उत्तर कसं आलं तर आपण 56/28 याचा जर स्मॉलेस्ट फॉर्म केला किंवा ज्याला आपण सोपे रूप म्हणू, सोपे रूप केलं तर 28 ने 56 ला भाग जातो, 28 × 28 = 56 असा सुद्धा होतो, किंवा तुम्ही त्याला 7 ने भाग देऊ शकता किंवा तुम्ही त्याला 14 ने भाग देऊ शकता, 14 × 28 आणि 14 × 56 असं त्याचं स्मॉलेस्ट फॉर्म म्हणजे छोटं रूप झालं आहे। त्यानंतर त्याचं आणखी छोटं रूप आपल्याला करू शकतो आपण 4/2 चं, कारण की 2 ने 4 ला भाग जातो, 2 × 1 = 2 आणि 2 × 2 = 4, तर त्याचं शेवटचं आन्सर आपलं असं होईल 2/1 किंवा त्याला तुम्ही फक्त 2 सुद्धा म्हणू शकता, कारण की छेदामध्ये ज्यावेळेस 1 असतो त्यावेळेस तो 1 लिहायचा नसतो, फक्त आपण अंश लिहिला तरी चालेल, म्हणून उत्तर जे येईल ते 2/1 किंवा 2 येईल। बघा, तुम्हाला परिमेय संख्यावरील क्रियामधील भागाकार समजला असेल, एखादं उदाहरण घेऊन तुम्ही स्वतः सोडून बघू शकता, आणि भागाकार न करता त्याचा गुणाकार कसा करायचा आणि उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला लक्षात येईल। परत हा व्हिडिओ बघा, तुम्हाला युट्यूबवरची लिंक सेंड केली जाईल, आपली जी झूम मीटिंग होत आहे त्या झूम मीटिंगचा व्हिडिओ तुम्हाला त्यावर बघायला मिळेल। चला पुढील टॉपिककडे जाऊया। आजचा संख्याज्ञान घटकामधील आपला उपघटक आहे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या। बघा, मुलांनी लक्ष द्यायचं आहे, समसंख्या आणि विषम संख्या ह्या परस्पर विरोधी असतात आणि मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ह्या सुद्धा परस्पर विरोधी असतात।
आपण सुरुवातीला समसंख्या म्हणजे काय ते समजून घेणार आहोत स्क्रीनवर तुम्हाला टॉपिक दिसत आहे आजचे आजचा जो पहिला उपघटक आहे आपला तो आहे समसंख्या त्याबद्दल माहिती बघूया समसंख्या कशाला म्हणायचं समसंख्या ओळखायच्या कशा त्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की समसंख्या कशी ओळखायची तर त्या ठिकाणी दिलाय बघा समसंख्येच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला समसंख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो एकक स्थान म्हणजे युनिट प्लेस सुरुवातीला ज्यावेळेस आपण एकक दशक शतक असं मोजतो तर त्या ठिकाणी एकक स्थानी 2 असेल 4 असेल 6 असेल 8 असेल किंवा 0 असेल यापैकी कुठलाही एक अंक असला की लगेच लक्षात येतं ती संख्या समसंख्या आहे पुढील स्लाइड बघूया ज्या संख्येला 2 ने निषेध भाग जातो ती समसंख्या असते आता आपण मागील स्लाइड मध्ये बघितलं की संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्याला सम म्हणायचं पण त्याला सम का म्हणायचं तर त्या संख्येला जर आपण 2 ने भाग दिला तर तो भाग निशेष जातो निशेष म्हणजे काय काहीही बाकी राहत नाही रिमाइंडर काहीही राहत नाही उदाहरणार्थ तुम्हाला काही संख्या दिल्यात बघा त्या ठिकाणी पहिली संख्या आपण घेतली आहे 12 12 ला जर आपण 2 ने भाग दिला सगळ्यांनी रफ वहीवर भाग देऊन बघायचं आहे घरी तुम्ही 8 वी आलाय तुम्हाला भागाकार करता येतोय तुम्ही भाग देऊन बघू शकता 12 ला जर आपण 2 ने भाग दिला तर बेसक 12 खाली 0 राहील रिमाइंडर मध्ये म्हणजे भाग पूर्ण जाईल त्यानंतर 36 ही संख्या दिली आहे 36 ला सुद्धा आपण 2 ने भाग दिला तरी उत्तर रिमाइंडर 0 येईल आणि भागाकार येईल 18 तुम्हाला या ठिकाणी ज्या संख्या दिसत आहेत 12 36 2 764 आणि 50 या चारही संख्यांच्या एकक स्थानी कुठला अंक आहे बघा बरोबर 12 च्या एकक स्थानी 2 आहे 36 च्या एकक स्थानी 6 आहे 764 च्या एकक स्थानी 4 आहे आणि 50 च्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे या चारही संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 असेच अंक आहेत हे अंक जर एकक स्थानी असतील तर आपण त्या संख्येला काय म्हणू शकतो समसंख्या म्हणू शकतो समसंख्या कशी ओळखायची हे तुमच्या लक्षात आलं असेल समसंख्या ओळखणे अत्यंत सोपं आहे समसंख्येच्या एकक स्थानी हे अंक असले त्यापैकी कुठलाही अंक असला तर त्याला म्हणायचं समसंख्या समसंख्याच का त्यालाच का म्हणायचं कारण की त्याला 2 ने निशेष भाग जातो पुढे बघूया आपण पुढील स्लाइड पुढील आपला मुद्दा आहे विषम संख्या मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की समसंख्यांच्या विरुद्ध संकल्पना कुठली असेल तर ती आहे विषम संख्या ज्या संख्या सम नाहीत त्या संख्या विषम संख्या असतात आता बघूया आपण कशा प्रकारे विषम संख्या विषम संख्येच्या एकक स्थानी ज्याप्रमाणे आपण बघितलं की समसंख्येच्या एकक स्थानी काय काय असते तर तसं विषम संख्येच्या एकक स्थानी काय असते तर विषम संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो जसं आपण बघितलं विषम संख्येच्या समसंख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असायचे तसंच विषम संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो बघूया पुढील स्लाइड आपण ज्या संख्येला आता विषम संख्या कशाला म्हणायचं ओळखायचं कसं आपण बघितलं की एकक स्थानी 1 3 5 7 9 पाहिजे परंतु विषम संख्या ओळखायचं कसं तर ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे मुलांनो ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या असते म्हणजे काय तर जर आपण एखाद्या संख्येला 2 ने भाग दिला तर बाकी 0 न राहता काय राहतो 1 राहतो त्या ठिकाणी ती विषम संख्या असते आणि बाकी 1 राहिला तर त्याला 2 ने भाग जाणार नाही कारण की 1 2 पेक्षा लहान आहे तर विषम संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो उदाहरणार्थ 13 457 85 97 ह्या संख्या काय आहेत 2 ने भाग न जाणारे आहेत भाग जाईल परंतु छेदामध्ये 1 राहील म्हणजे पूर्ण भाग जाणार नाही अशा संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणूया विषम संख्या ओळखायच्या कशा त्याच्या एकक स्थानी एकक स्थानावर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एकक स्थान 3 7 5 7
असे एकक स्थानी अंक आहेत तर या संख्यांना आपण विषम संख्या म्हणू शकतो ज्या संख्येला दोनने निशेष भाग जात नाही त्याला आपण काय म्हणूया विषम संख्या म्हणूया आणखी काही उदाहरण जर बघायची झाली विषम संख्यांची तर 13 15 17 19 21 23 ही सगळी विषम संख्या आहेत तर विषम संख्या आणि सम संख्या यांचं असं असते की एक विषम संख्या असते एक सम संख्या असते एक विषम असते एक सम असते जर आपण क्रमाने म्हणत गेलो तर एक संख्या विषम येईल आणि एक संख्या सम येईल सम संख्या ओळखताना युनिट प्लेस क्लास म्हणजे एकक स्थानी आपल्याला 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असावा तर विषम संख्या ओळखताना 1 3 5 7 किंवा 9 असले अंक जर एकक स्थानी असतील तर त्याला विषम संख्या म्हणायचं सम संख्या आणि विषम संख्या ओळखणे अत्यंत सोपे आहे जर आपल्याला कोणी विचारलं की सम याला सम संख्याच का म्हणायचं तर त्याला दोनने निशेष भाग जातो बाकी 0 राहते आणि जर विषम संख्या का म्हणतात असं विचारलं तर विषम संख्येला दोनने भाग दिल्यानंतर बाकी काय राहील बाकी 1 राहील म्हणून त्याला विषम संख्या असं म्हणतात आपण पुढील स्लाइड बघूया आता पुढील आपला उपघटक आहे तो म्हणजे मूळ संख्या ज्याला इंग्लिश मध्ये आपण प्राइम नंबर असं सुद्धा म्हणतो वर्ग 5 वीलाच आपण वर्ग 5 वीच्या गणित विषयाच्या अभ्यासामध्ये प्राइम नंबर किंवा मूळ संख्या शिकलेलो आहोत कशाला मूळ संख्या म्हणायचं त्याबद्दल एक उजळणे आपण बघूया मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की अशी नैसर्गिक संख्या जिला ती स्वतः आणि एक सोडून कोणत्याही इतर नैसर्गिक संख्येने भाग जात नाही म्हणजे अशी संख्या ज्याला फक्त एकने भाग जातो किंवा त्याच संख्येने भाग जातो त्याला म्हणायचं मूळ संख्या इंग्रजीत आपण त्याला प्राइम नंबर म्हणतो ज्या संख्येला फक्त एक व ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला काय म्हटलं जाते मूळ संख्या असं म्हटले जाते आता उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बघा 1 3 5 7 11 13 17 19 यांसारख्या संख्या त्यानंतर आणखी 100 पर्यंतच्या संख्या सुद्धा आपण बघणार आहे 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहे मग आता मूळ संख्या म्हणजे काय ही कॉन्सेप्ट तुमच्या सगळ्यांची क्लियर झाली असेल ज्याला एक आणि ती संख्या या दोघांनीच भाग जातो त्याला आपण काय म्हणूया मूळ संख्या दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं तर अशी संख्या ज्याचे फक्त दोन अवयव असतात एक आणि ती संख्या स्वतः त्याला म्हणायचं मूळ संख्या इंग्लिश मध्ये आपण म्हणतो की अ नंबर विच हॅज ओनली टू फॅक्टर्स वन अँड अ नंबर इटसेल्फ इट्स कॉल्ड प्राइम नंबर मुलांच्या लक्षात आलं असेल आपण पुढील स्लाइड कडे जाऊया बघा 1 ते 100 एक पासून ते 100 पर्यंत 1 to 100 संख्यांमध्ये 25 मूळ संख्या आहेत किती मूळ संख्या आहे 25 मूळ संख्या आहे त्यापैकी 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे सम मूळ संख्या म्हणजे काय तर जी सम सुद्धा आहे इवन नंबर पण आहे आणि प्राइम नंबर पण आहे अशी ही एकच संख्या आहे की जी सम मूळ संख्या आहे इतर सर्व मूळ संख्या ह्या सम नाहीत त्या विषम आहेत दोन सोडून बाकीच्या ज्या 24 मूळ संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत आपण बघितले 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहे त्यापैकी सर्वात छोटी मूळ संख्या ती म्हणजे 2 आहे आणि ती सम आहे 2 च्या नंतर येणाऱ्या ज्या सगळ्या मूळ संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत आपण विषम संख्या मागे बघितलं आहे कशाला म्हणायचं तर चला पुढील स्लाइड कडे जाऊया या ठिकाणी तुम्हाला एक टेबल तयार करून देण्यात आला आहे 1 पासून ते 50 पर्यंत आणि 51 पासून ते 100 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्यांचा गटानुसार मूळ संख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा 1 ते 10 यामध्ये येणाऱ्या मूळ संख्या किती आहेत आणि कुठल्या आहेत तर 1 ते 10 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या आहेत 2 3 5 7 या मूळ संख्या 1 ते 10 या गटामध्ये येतात त्यानंतर आपण बघूया 11 ते 20 या गटामध्ये येणाऱ्या मूळ संख्या त्या म्हणजे 11 13 17 19 हे 4 संख्या 11 ते 20 या गटामध्ये येतात त्यानंतर 21 ते 30 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या कुठल्या 23 आणि 29 दोनच मूळ संख्या आहेत त्यानंतर 31 ते 40 या गटामध्ये येणाऱ्या मूळ संख्या कुठल्या आहेत तर 31 आणि 37 ह्या दोन संख्या आहेत त्यानंतर 41 ते 50
41 43 आणि 47 ह्या तीन संख्या मूळ संख्या आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता संख्या गटानुसार 51 ते 60 61 ते 70 अशा प्रकारे 91 ते 100 या गटांमध्ये येणाऱ्या मूळ संख्या तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत एकूण मूळ संख्यांची जर बेरीज केली एकूण सगळ्या मूळ संख्या बघितल्या तर त्या 25 आहेत आणि एक अंकी मूळ संख्या ह्या चारच आहेत कुठल्या 2 3 5 आणि 7 एक अंकी दोन अंकी मूळ संख्या 21 आहेत दोन अंकी मूळ संख्या किती आहेत 21 दोघांनी मिळून किती तयार झाल्या 25 मूळ संख्या 1 ते 100 या गटामध्ये 25 मूळ संख्या आहेत चला पुढील स्लाइड कडे जाऊया पुढील उपघटकाचा अभ्यास करूया तुम्हाला ही स्लाइड तुमच्या व्हाट्सअप ग्रुपला मिळेल आणि हे तुम्ही जसंच्या तसं आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि हे अत्यंत उपयोगी आहे या प्रश्न या उपघटकावर एक किंवा दोन उपप्रश्न एक किंवा दोन प्रश्न तुमच्या परीक्षेत गणित विषयाच्या परीक्षेमध्ये स्कॉलरशिपला विचारले जातात अत्यंत महत्त्वाचा हा घटक आहे बघा आपला पुढील उपघटक आहे संयुक्त संख्या आपण सुरुवातीला समसंख्या आणि विषम संख्या बघितल्या समसंख्या आणि विषम संख्या ह्या परस्परांच्या विरोधी असतात तर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ह्या परस्परांच्या विरोधी आहेत ज्या मूळ संख्या असतील त्या संयुक्त असणार नाहीत आणि ज्या मूळ नसतील त्या संख्या संयुक्त संख्या असतील आपण बघूया पुढील स्लाइड मध्ये आपल्या लक्षात येईल आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की ज्या संख्येला 1 व ती संख्या स्वतः सोडून इतर संख्यांनी सुद्धा पूर्ण भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात आपण अगोदर ज्यावेळेस मूळ संख्या बघितल्या त्यावेळेस आपण बघितलंय की ज्या संख्येला 1 ने आणि स्वतः त्या संख्येनेच भाग जात असेल तर त्याला मूळ संख्या म्हणतात परंतु 1 आणि स्वतः वगळता इतर संख्यांनी सुद्धा भाग जात असेल तर त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणायचं आता भाग जाऊन उपयोग नाही पण तो भाग कसा गेला पाहिजे पूर्ण गेला पाहिजे निशेष गेला पाहिजे म्हणजे छेदामध्ये शून्य म्हणजे बाकी शून्य राहायला हवं ज्या संख्या मूळ नाहीत एक शॉर्टकट आणखी पद्धत आहे आपली ज्या संख्या मूळ नाहीत त्या संयुक्त संख्या असतात तर उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलंय 21 चे अवयव आता 21 चे अवयव म्हणजे काय की 21 ला कशा कशाने भाग जातो 21 ला 1 ने भाग जातो 3 ने भाग जातो 7 ने भाग जातो आणि 21 ने स्वतः सुद्धा भाग जातो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की 21 ला 1 आणि 21 या दोन संख्या वगळता 3 आणि 7 या दोन अंकांनी सुद्धा भाग जातो या ती दोन संख्यांनी सुद्धा भाग जातो म्हणून 21 ही संयुक्त संख्या झाली 21 ही मूळ संख्या नाही 21 ही संयुक्त संख्या झाली त्यानंतर जर आपण बघितलं 16 आणखी एक उदाहरण घेऊया आपण 16 16 ला 1 2 4 8 आणि 16 या संख्यांनी किंवा अंकांनी पूर्ण भाग जातो म्हणजे 1 आणि स्वतः 16 वगळता इतर अनेक अंकांनी संख्येने त्याला भाग जात आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो की 21 आणि 16 हे काय आहे संयुक्त संख्या आहेत संयुक्त संख्यांची उदाहरणे भरपूर सांगता येतील आपल्याला संयुक्त संख्या कुठल्या कुठल्या आहेत तर 4 आहे 6 आहे 8 आहे 10 12 15 14 अशा भरपूर संख्या ह्या संयुक्त संख्या आहेत संयुक्त संख्या ओळखायची सोपी पद्धत म्हणजे जर त्याला ती संख्या व 1 हे सोडून इतर कुठल्याही संख्येने भाग जात असेल तर सरळ सांगता येईल आपल्याला की ती संख्या ही संयुक्त संख्या आहे किंवा जर ती संख्या मूळ नसेल तर ती संयुक्त संख्या आहे असे आपण म्हणू शकतो पुढील स्लाइड बघूया या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत आपण मागील स्लाइड मध्ये बघितलं की 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत तर 74 काय आहेत संयुक्त संख्या आता 25 मूळ संख्या आणि 74 संयुक्त संख्या यांची बेरीज किती होईल 99 मग आता 1 ते 100 मध्ये तर 100 अंक आहेत संख्या आहेत मग 99 आपण कसे काय संयुक्त आणि मूळ तर 1 जी राहिलेली संख्या ती म्हणजे कुठली 1 तर 1 ही संख्या मूळ सुद्धा नाही किंवा संयुक्त संख्या सुद्धा नाही फक्त 1 हा अंक असा आहे जो मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही हे लक्षात ठेवायचं आहे आणि यावर कदाचित प्रश्न येऊ शकतो तर 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत 25 मूळ संख्या आहेत आणि 1 जी सुरुवातीची संख्या अंक आहे सुरुवातीचा तो मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशा प्रकारे आज आपण समसंख्या विषम संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांची माहिती बघितली
या सगळ्या स्लाइड तुमच्या ग्रुपला तुम्हाला मिळतील, त्या तुम्ही जशा तशा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत, त्याचं वाचन करायचं आहे, 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या 25 मूळ संख्या पाठ करायचे आहेत, त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे, आणि सम विषम मधला फरक समजून घ्या, परत मूळ आणि संयुक्त मधला फरक समजून घ्या। तुम्ही हा व्हिडिओ वारंवार बघू शकता, तुम्हाला YouTube या व्हिडिओची लिंक मिळेल, व्हाट्सअप ग्रुपवर ही लिंक पाठवणार आहे मी, तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा आणि कशा प्रकारे समसंख्या विषम संख्या ओळखायच्या, मूळ संख्या संयुक्त संख्या कशा ओळखायच्या याचा वारंवार सराव करा। ओके।